साधारणपणे गायीच्या शरीराचं तापमान हे 38 अंश सेल्सिअस असतं. तापमान सर्वसाधारण असताना शारीरिक तापमान नियंत्रणासाठी जनावरांना अधिकची ऊर्जा खर्च करावी लागत नाही. या उलट तापमान कमी झाल्यास चयापचय प्रक्रियेद्वारे निर्माण झालेली ऊर्जा शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यास वापरली जाते. नमस्कार, मी शमिका. काळजी पशुधनाची या विशेष सेगमेंटमध्ये आपलं स्वागत आहे. तापमान अचानक खूप कमी झाल्यास जनावर थंडीपासून निर्माण होणाऱ्या ताणतणावाला म्हणजेच कोल्ड स्ट्रेसला सामोरं जातात. यावेळी जनावरं चयापचय प्रक्रियांचा वेग वाढवून शरीराला अतिरिक्त प्रमाणात ऊर्जेचा पुरवठा करतात. आता पाहूया थंड वातावरणात जनावरांच्या शरीरात नेमके कोणते बदल होतात. रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ग्रंथींद्वारे कमी प्रमाणात घाम निघतो, केसांद्वारे उष्मेची बचत, स्नायूंची कार्यक्षमता वाढते, जनावरं एकत्रित येऊन समूहामध्ये जमा होतात, शरीरात निर्माण होणारी ऊर्जा ही उत्सर्जित होणाऱ्या ऊर्जेपेक्षा जास्त असते. आता पाहूयात जनावरांमध्ये ताणतणाव निर्माण होण्याचा प्रकार कोणते असतात. जनावरांच्या शरीरात निर्माण होणारी ऊर्जा ही उत्सर्जित होणाऱ्या ऊर्जेपेक्षा कमी असते. यामुळे जनावरांमध्ये हायपोथर्मिया निर्माण होतो. हायपोथर्मिया म्हणजे शरीरातील उष्णतेचा क्षय मोठ्या प्रमाणात होणं. चेतासंस्थेची कार्यक्षमता मंदावते, रक्तवाहिन्या जास्त प्रमाणात प्रसरण पावतात, परिणामी शरीराचं तापमान अजून कमी होतं. गायीमध्ये सौम्य, मध्यम आणि तीव्र स्वरूपाचा हायपोथर्मिया आढळून येतो. सौम्य प्रकारात 30 ते 32 अंश सेल्सिअस तापमान होतं, मध्यम प्रकारात 22 ते 29 अंश सेल्सिअस तापमान होतं, तीव्र प्रकारात 20 अंश सेल्सिअसपेक्षाही तापमान कमी होतं. जनावरांच्या शरीराचं तापमान 28 अंश सेल्सिअसपेक्षा खाली गेलं असता जनावरांना बाहेरून फ्लुईड थेरपी गरजेचे असते. फ्लुईड थेरपी म्हणजे जनावरांना उबदार असं पाणी पिण्यास द्यावं किंवा बाहेरून कृत्रिम उब द्यावी, त्याशिवाय ते साधारण तापमान नियंत्रित ठेवू शकत नाहीत. आजच्या व्हिडिओत आपण थंडीत जनावरांच्या शरीरात कोणते बदल होतात याची माहिती पाहिली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबूयात. अधिक अपडेट्ससाठी पाहत रहा ॲग्रोवन डिजिटल.